संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केल्याची बातमी हा हा म्हणता सर्वत्र पसरली. सारा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. त्यामुळे समाजामध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले. संताजी घोरपडेंच्या रूपाने मराठ्यांना आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी या वयातही करून दाखवलेला पराक्रम साधासुद्धा नव्हता. त्यांचे धाडस पाहून अनेक तरुण मावळे संताजी घोरपडेंना साथ देण्यासाठी पुढे सरसावले. संताजी घोरपडेंनी आपल्या कामात सहभागी करून घेतले सर्वांना आणि ते त्यांचे नेते बनले. मुघलांशी सामना करण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू झाले. पुढे राजाराम महाराजांनी महाराष्ट्रामधील लढ्याची संपूर्ण जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघांवर सोपवली. राजाराम महाराजांना येथून पुढील प्रवासाला निघणे जरुरीचे होते. त्यामुळे काही निवडक लोकांसह राजाराम महाराज पन्हाळगडावरून झिंजीला जाण्यास निघाले. महाराणी येसुबाईंच्या आज्ञेवरून राजाराम महाराजांनी कर्नाटकामध्ये झिंजी येथे राजधानी स्थापन करण्याचे ठरवले. जीवाला धोका पत्करून झिंजी गाठणे भाग होते, कारण मोगल सरदार पाठलाग करीत होते. काही निवडक विश्वासू मंडळी बरोबर होती. त्यामध्ये खंडोबल्लाळ, कृष्णाजी अनंत सभासद, निळो मोरेश्वर, प्रल्हाद निराजी, माणाजी मोरे, बैरजी घोरपडे या सर्वांचा समावेश होता. झिंजीच्या मार्गावर मोगलांची अनेक लष्करी ठाणे होती. त्यांना सुगाव लागू नये म्हणून खबरदारी घेतली होती. तरीसुद्धा विजापूरच्या अब्दुल्ला खानाला राजाराम महाराज निघल्याची बातमी मिळाली. वाटेमध्ये तो राजाराम महाराजांच्या सैन्यावर चालून आला. प्रसंगा सावधान राखून राजाराम महाराज आणि बरोबर असलेली सर्व मंडळी तुंगभद्रेच्या काठी असलेल्या सुभानगड व जिरा या किल्ल्याच्या आश्रयाला गेली. या धावपळीमध्ये मराठ्यांचे बरेच लोक मारले गेले होते. काही कैद झाले होते. प्रसंग मोठा कठीण होता. राजाराम महाराज मात्र बैरजींच्या पाठुंगळी बसून दक्षिणेकडे बिदनूरच्या राणी चेनम्मा यांच्या राज्यामध्ये पोहोचले. त्यावेळी राणी चेनम्मा ह्या एक हिंदू स्त्री म्हणून उत्तम प्रकारे राज्यकारभार करीत होत्या. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व मान्य केले नव्हते. त्याकरता त्यांना दरवर्षी मोगलांना खंडणी द्यावी लागत असे. राजाराम महाराजांना मुक्काम काही दिवस आपल्या राज्यात करावा असे त्यांनी विनंती केली. आणि हे जेव्हा त्यांना कळाले तेव्हा त्यांनी महाराजांचे स्वागत मोठ्या प्रेमाने केले. महाराज त्यांच्या राज्यात असेपर्यंत त्यांनी मराठ्यांना संपूर्ण संरक्षण दिले. राणी शूर व पराक्रमी होत्या, तसेच हिंदू धर्माच्या अभिमानी होत्या. अनेक संकटांना तोंड देत त्या आजपर्यंत ताटमानेने राज्यकारभार सांभाळीत होत्या. यापूर्वी असाच एक कठीण प्रसंग त्यांच्या राज्यामध्ये निर्माण झाला होता. त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड केले होते. त्यांचे राज्य काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. या संकटकाळी शिवाजी महाराजांनी त्यांना सर्व प्रकारे मदत केली होती. त्यामुळे राणीवरचे संकट दूर झाले होते. तो प्रसंग त्या विसरल्या नव्हत्या. आता मोगलांचा रोष पत्करावा लागेल हे राणी जाणून होत्या. पुढील संकटाला तोंड देण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. बिदनूरच्या राणीने मराठ्यांना केलेल्या मदतीची बातमी औरंगजेबाला समजताच तो संतापला. त्याने राणी चेन्नम्मांच्या राज्यावर हल्ला करण्याची तयारी चालवली. त्याकरिता जाननी सारखान व मतलब खान या दोन सरदारांना सैन्यासह रवाना केले गेले. राणीचे राज्य नष्ट करून आपल्या राज्यास जोडावे असा त्याचा बेत होता. इकडे संताजी घोरपडेंचे लक्ष चोपेर होते. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते चोखपणे बजावित होते. बिदनूरच्या राणीच्या राज्यावर आलेल्या संकटाची त्यांना कल्पना आली होती. त्यांचे हेरखाते त्यांना वेळोवेळी मोगलांकडील हालचालीची माहिती देत होते. बिदनूरच्या राणीवर आलेले संकट दूर करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून संताजी घोरपडेंनी चेन्नम्माच्या पाठीशी उभा राहण्याचे ठरवले. त्यांच्या संरक्षणासाठी सैन्यासह धावून गेले. दोन्ही सैन्यामध्ये निकराची लढाई झाली. या लढाईमध्ये मराठ्यांचे बरेच नुकसान झाले होते. परंतु संताजी घोरपडेंनी जान निसार खानाचा पराभव केला. मुघलांचे दोघेही सरदार जखमी झाले, परंतु जीवानिशी सुटले. त्यांची मालमत्ता लुटली गेली. याशिवाय मानहानी झाली. औरंगजेबाला या लढाईचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. तरी पण त्याने राणीकडून 8 लाख रुपये खंडणी व वार्षिक नजराणा म्हणून 2.5 लाख रुपये मान्य करून घेतले. मुघलांविरुद्ध लढण्यामध्ये
राणीच्या मदतीला संताजी योग्य वेळी धावून आला म्हणून राणी चेन्नम्माचे राज्य सुरक्षित राहिले. राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत साहसी घटना होती. प्रवास सुकर व्हावा म्हणून संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे वगैरे सेनानींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राजाराम महाराजांना पुढील रस्ता मोकळा करून दिला होता. शत्रूला सळो की पळो करून ते सोडित असे. सुमारे 500 मैलांचा हा प्रवास अनेक अडचणींना तोंड देत चालला होता. राजाराम महाराजांबरोबरची सर्व मंडळी धोका पत्करून पुढे जात होती. सतत 36-37 महिने परिस्थितीला तोंड देत ते जिंजीला पोहोचले. संताजी घोरपडेंनी दोन्ही लहान भाऊ राजाराम महाराजांसोबत पाठवलेले होते. त्यापैकी मालोजी हे जिंजीच्या वाटेवर एके ठिकाणी मोगलांशी झालेल्या संघर्षामध्ये मारले गेले. दुसरे बैरजी महाराजांना घेऊन विदनूरच्या राज्यामध्ये पसार झाले. त्यामुळे राजाराम महाराज सुरक्षित स्थळी पोहोचले. त्यांचे बरेचसे श्रेय संताजी घोरपडेंना जाते. औरंगजेबावरील मोठमोठ्या सरदारांचा संताजी घोरपडेंनी पराभव केला. संताजी घोरपडेंचे धाडस आणि शौर्य पाहून अनेक मराठी सरदार चकित झाले. मुघलांकडील काही मराठी सरदार औरंगजेबाकडून मराठ्यांना येऊन मिळाल्याचा विचार करू लागले. कर्नाटकामध्ये सुद्धा राजाराम महाराजांनी हिंदू नायकांची एक आघाडी उभारली होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी तिथे 40,000 घोडदळ आणि 125,000 पायदळ त्यांनी उभे केले होते. जिंजी येथे राजाराम महाराजांनी मराठ्यांची राजधानी स्थापन केली. छत्रपती पद व राजचिन्हे धारण केली. राज्यकारभार सुव्यवस्थित व्हावा म्हणून अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. हिंदवी स्वराज्य सुरक्षित व्हावे म्हणून सर्व मराठी सरदारांनी एकत्र येऊन शत्रू मोडून काढावा असे आवाहन राजाराम महाराजांनी केले. जिंजीचा हा किल्ला अत्यंत सुरक्षित होता. शत्रूच्या हल्ल्यातून बचाव करण्याकरता तसेच शत्रूला दूर ठेवण्याच्या दृष्टीने योग्य अशी या किल्ल्याची रचना होती. इसवी सन 1677 छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील एका सरदाराकडून हा किल्ला घेतला होता. स्वराज्यावरील संकटामध्ये हा नक्की उपयोगी पडेल याची त्यांना खात्री होती. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती महान होती याची आपणा सर्वांना साक्ष पडते. अल्पावधीमध्ये मराठी सत्ता पुन्हा जोर करू लागली. जिंजीला मराठ्यांचे राज्य स्थापन झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र परिस्थिती बदललेली होती. राजधानी रायगड शत्रूच्या ताब्यात जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. किल्ल्याचा वेढा अधिकच बळकट झाला होता. मुघली सत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही याची खात्री महाराणी सुबाईंना वाटली. त्यांचे नीतीधैर्य खचले म्हणून त्यांनी मोगल सरदार इतिकाद खान उर्फ झुल्फिकार खान याच्याशी तहाची बोलणी केली. त्यानुसार महाराणी येसुबाई व पुत्र शाहूराजे याशिवाय त्यांचे अनेक सहकारी मोगलांच्या स्वाधीन झाले. त्यामुळे मराठ्यांचे राज्य नष्ट झाले असे मोगलांना वाटू लागले. औरंगजेब पुन्हा मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी सिद्ध झाला. अजिंक्य तारा हा साताऱ्याचा किल्ला देश व कोकण यांच्या सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण मानले जाई. इसवी सन 1690 औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्याचा निश्चय केला होता. या मोहिमेवर रुस्तम खान उर्फ सरजा खान याला त्यांनी पाठवले होते. रुस्तम खान हा बादशाहच्या नामांकित सरदारांपैकी एक मोठा होता. तो उत्तम योद्धा होता. खानाने किल्ल्यास वेढा घातला. खानाबरोबर त्याचा मुलगा गलीब खान हा होता. त्यांचे जवळ सुमारे 5,000 सैन्य व 5 हत्ती होते. संताजी घोरपडेंना मुघलांकडील या हल्ल्याचा सुगावा त्यांच्या हेर खात्याकडून लागला. ताबडतोब त्यांनी आपली फौज साताऱ्याकडे वळवली. यावेळी धनाजी जाधव हे सुद्धा आपल्या फौजेसह मुघलांशी सामना करण्यासाठी आले होते. मराठ्यांनी बाहेरून हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठ्यांच्या बरकंदाजांनी मुघलांच्या फौजेवर बंदुकीच्या गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे आघाडीला उभे केलेले हत्ती गोळ्यांच्या वर्षावामुळे पळ सुटले. मुघलांचे सैन्य जखमी झाले. काही सैनिक हत्तीच्या पायाखाली चिरडून गेले. हे पाहून रुस्तम खान स्वतः आपली फौज घेऊन पुढे आला. तेव्हा मराठ्यांनीही गज दलाचा उपयोग करून मोगलांचे घोडेस्वारांना उधळून लावले. अशा प्रकारे हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले. संताजी घोरपडेंनी आपल्या सैन्यासह सैन्यातील खास मागे राखून ठेवलेल्या तुकडीसह मोगल सैन्यावर हल्ला केला. त्यांचे झेंडे पळवले. दुसऱ्या एका तुकडीने म्हणजेच कर्नाटकी बरकंदाजांनी पिछाडीस जाऊन मोगलांची छावणी लुटली. सैन्याची रसद, दारुगोळा, शस्त्रास्त्रे वगैरे सर्व सामान उद्ध्वस्त झाले. त्यामुळे रस्तुम खानाच्या सैन्याचा धीर सुटला आणि ते पळू लागले. काही सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झाले. रस्तम खान हत्तीवर बसून लढा देत होता, तो सुद्धा जखमी झाला.
हत्तीवरून खाली कोसळला. दुसरा सरदार गालिब खान अतिशय भिडला. त्याने मराठ्यांवर पुन्हा जोरदार हल्ला केला. या झटापटीमध्ये तोही जखमी झाला. मुघलांकडील बरेच सैन्य या लढाईमध्ये ठार झाले. रुस्तम खान, त्याची बायको, आई आणि मुलगा यांना कैद करून सातऱ्याच्या किल्ल्यामध्ये 16 दिवस संताजी घोरपडे यांनी त्यांना ठेवले. नाईलाजाने खानाने मराठ्यांशी तह केला. 1 लाख रुपये देण्याचे कबूल केल्यावर या सर्वांची कैदेतून सुटका करण्यात आली. संताजी घोरपड्यांच्या साताऱ्याच्या या लढाईमध्ये मुघलांच्या सैन्याची दाणादाण उडवली होती. अपरंपार लूट मिळवली होती. औरंगजेबाकडील दोन्ही सरदार पराभूत झाले होते आणि यानंतर संताजी घोरपडे यांना मराठ्यांचे सेनापतीपद देण्यात आले. मित्रांनो, संताजी घोरपडेंमुळे छत्रपती संभाजी महाराजांनंतर आपले स्वराज्य जिवंत राहिले. त्यामुळे संताजी घोरपडेंना राजमुद्रा परिवाराकडून मानाचा मुद्रा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास आमचे राजमुद्रा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.